नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, मार्केटमध्ये ही मुवमेंट येण्यासाठी कशा पद्धतीनं ऑप्शनचं सेटअप तयार झालेलं आहे, आणि त्याचबरोबर उद्या जर आपल्याला बँक निफ्टी निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड आपल्याला नेमका कुठं आणि कशा पद्धतीनं मिळू शकतो याची चर्चा जी आहे ती काय करत असतो मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोज करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी तुम्हाला दररोज मार्केटवरती कशा पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंग करू शकता याचा व्ह्यू तुम्हाला क्लिअरली भेटत जाईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं असेल, आजची जी एक्सपायरी होती 17 फेब्रुवारीची, ह्या एक्सपायरीसाठी मी क्लिअरली तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज बाबा मार्केट जे आहे ते एक टिपिकल रेंज बाँड मार्केट असेल म्हणून तुम्हाला मी क्लिअरली सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट त्यानुसार मित्रांनो, आज दिवसभर मार्केट जे आहे ते एक्झॅक्ट टिपिकल रेंज बाँड मार्केट त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि मित्रांनो, आज सकाळी मी आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला मार्केट ओपन झाल्या पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 ट्रेड जे आहेत ते आपण काय केले होते, प्रीमियम टेलिग्राम चॅनलला घेतले होते. त्यामध्ये पहिल्यांदा कॉल घेतला, एसएल हिट झाला, त्यानंतर परत पुट ऑप्शन घेतला, परत त्या पुटमध्ये पण आपल्याला थोडंफार मुवमेंट मिळेल. त्यानंतरचा जो पुट ऑप्शन घेतला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 100-125 पॉईंटची मुवमेंट आपण 5 मिनिटांमध्ये काय केली होती, त्या ठिकाणी कॅच केली होती. आणि त्यामध्ये तुम्हाला जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी काय केलेला आहे, तो प्रॉफिट किती झाला हे जर तुम्हाला बघायचं असेल मित्रांनो, हा आपला बाजार बुल टेलिग्राम चॅनल आहे, हा तुम्ही जरूर जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला पुढील अपडेट त्या ठिकाणी मिळत राहतील. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही काळजीपूर्वक मार्केटचं ऑब्झर्वेशन जर बघितलं तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय झालं पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घेऊया, त्यानंतर तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेमका कुठं ट्रेड टाकायचा आहे आणि कशा पद्धतीनं ट्रेड टाकायचा हे काय होईल लगेच लक्षात येईल. मित्रांनो, डेली कॅन्डलवर जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो आज 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा रेजिस्टन्स घेऊन मार्केट या ठिकाणी मित्रांनो क्लिअरली काय झालं, या ठिकाणी एका महत्वाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जे आहे ते मार्केट परत एकदा क्लोज झाल्याचं दिसून येते. म्हणजे 50 दिवसाचं जे मुव्हिंग एव्हरेज आहे ह्याच्या खाली बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी टेक्निकली क्लोज होताना तुम्हाला दिसून आलं. मेबी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि त्याच्या खाली जाण्याचा प्रयत्न मेबी उद्या करू शकता. आणि युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जिओ पॉलिटिकल टेन्शन बऱ्यापैकी जरी न्यूट्रल झालं असलं तरी पण त्याच्यामध्ये थोडंफार प्रेशर जो आहे, प्रेशर ग्रुप जे आहे ते काही प्रमाणात ऍक्टिव्ह होताना दिसून येतील. आणि थोडंफार जर काय निगेटिव्ह मोमेंटम जनरेट झाला तर एक शार्प फॉल पण उद्या फ्रायडे आहे, फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेबी पॅनिक सेलिंग पण होऊ शकतं. आणि हे पॅनिक सेलिंग मेबी मित्रांनो 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली बँक निफ्टीमध्ये असेल. आणि समजा इनकेस रशिया युक्रेनच्या आतापर्यंत काही मीडिया रिपोर्टमध्ये कुठं फायरिंग झाले काय झाले अशा पण काही न्यूज आहेत, पण ऍक्च्युली ह्या मार्केट आवर्समध्ये न्यूज आले होते पण त्याच्यावरती मार्केटनं कुठेही रिॲक्ट केला नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे तो इश्यू तितका कन्सर्निंग नसो असं आता सध्याच्या कंडिशनला वाटतं. त्या डेव्हलपमेंट कशा होतात हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल. म्हणजे टिपिकल रेंज बॉन्ड मार्केट आजचं होतं. निफ्टी इंडेक्स जर तुम्ही बघितला डेली कॅन्डलवर तर या ठिकाणी निफ्टीचं पण टेक सेटअप टेक्निकली बेरिश आहे. निफ्टी बँक निफ्टी टेक्निकली चार्टिकली जर बघितलं तर क्लिअरली बेरिश दिसतोय, पण इतका स्ट्रॉंग बेरिश पण नाही आहे. ऑप्शनचा डेटा पॉईंट जर तुम्ही मंथली एक्सपायरीला 24 फेब्रुवारीची जी मंथली एक्सपायरी आहे त्याचा जर डेटा बघितला तर तो डेटा क्लिअरली अजून पण एका रेंज बॉन्ड मार्केटचा छोट्या रेंजचं इंडिकेशन देतोय. पण उद्या शुक्रवार आहे त्यामुळे कोणत्याही लॉंग पोझिशन मोठ्या आय थिंक मला वाटत नाही की बाबा मोठे लोक घेतील. जे काय त्या पोझिशन उद्या हलक्या करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे उद्या पण आय थिंक मला वाटतं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला काही प्रमाणात सेलिंग प्रेशर किंवा रिस्ट्रिक्टेड अपसाईड ऑप्शनच्या सेटअपनुसार आणि टेक्निकली दिसून येते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या जर तुम्हाला निफ्टी बाय करायचं असेल तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या काही मी तुम्हाला लेवल दिले होते आज एक्सपायरीसाठी सेम त्या लेवल उद्या पण काय करतील त्या ठिकाणी काम करतील. सेम लेवलवरती तुम्हाला काम करायचं, ह्याच्यामध्ये कोणताही डेटा पॉईंट त्या ठिकाणी चेंज झालेला नाही, पण हा डेटा जो आहे तो निगेटिव्ह आहे एवढं फक्त काय करा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेल ऑन राईटची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आय थिंक मला वाटतं चांगली मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये आज थोडंफार सेलिंग दिसून आले आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल मित्रांनो तर बँक निफ्टी कुठून सेल करू शकता हे पण काय करा एकदा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या किंवा समजून घ्या, तुम्हाला त्याचा डेफिनेटली काय होईल बेनिफिट होईल. मित्रांनो, बँक निफ्टी बाय करायचं 37,754 वरून 37,910, 38,40, 38,210, 38,522 हे टार्गेट हायर साईडला भेटेल. 37,197 खाली बँक निफ्टी सेल करा. 36,944, 36,710, 36,510, 36,410, 36,260 आणि 36,000 हे मेबी टार्गेट तुम्हाला पॉसिबल उद्या मिळू शकतं. का मिळू शकतं माहिती का? मेबी उद्या फ्रायडे आहे आणि जिओ पॉलिटिकल जर टेन्शन वाढलं तर मेबी पॅनिक सेलिंगची कंडिशन आय थिंक मला वाटतं बँक निफ्टीमध्ये
तयार होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप मोठ्या प्रमाणात नाकारता येत नाहीये. त्यामुळं ह्या लेवलसाठी तुम्हाला प्रॉपर काय करायचंय, काम करायचंय, पण बाकीचा डेटा पॉइंट जर जो बघितला ऑप्शनचा जर त्याच्यानुसार आणि चार्टिकल टेक्निकली जर बघितलं तर क्लिअरली टिपिकल रेंज बॉन्ड छोट्या रेंजमध्ये किंवा ट्रॅप करणारं मार्केट मे बी उद्या पण असू शकतं. फ्रायडेचं मार्केट थोडं टिपिकलच राहतं, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू.